हॅलो नमस्कार, मी तुमची दीपिका मराठी चस्कामध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी एक अशी न्यूज आणली आहे जी ऐकून तुम्हाला खरंच खूप आनंद होणार आहे. तर सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे अनेक चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग हे रखडले गेले होते. कित्येक चित्रपट आणि मालिका ह्या प्रदर्शित होतच नव्हत्या. तर आता त्या चित्रपटांच्या आणि मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झालेली आहे, अगदी सरकारी नियम पाळून. तर आता येणारा हा चित्रपट हा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एका सैन्यातील अधिकाऱ्यावर. तर हा अधिकारी आहे म्हणजेच भारताचे पहिले नौदल प्रमुख आणि अखंड भारतात ज्यांचा शिवाजी समुद्रातील शिवाजी म्हणून खरी ओळख होती ते म्हणजे कान्होजी आंग्रे. त्यांच्यावर प्रदर्शित होणारा हा चित्रपट भव्य दिव्य असेल यात काहीच शंका नाही. तर राहुल जनार्दन जाधव यांच्या कान्होजी आंग्रे या चित्रपटाचे लेखन डॉक्टर सुधीर निकम यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती राहुल भोसले हे करीत आहेत. अख्ख्या युरोपाच्या नौसेनेला ज्यांची धास्ती होती, अगदी फ्रेंच, इंग्रज, डच एकत्र येऊनही त्यांचा पराभव करू शकले नाही असे दर्यासार म्हणजे कान्होजी आंग्रे. तर या समुद्राच्या लाटा आणि समुद्रातील राजकारण यांच्यावर खेळलेले हे कान्होजी आंग्रे यांच्यावर निर्मित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या नजरेस लवकरच येणार आहे. समुद्राच्या लाटा आणि समुद्रातील राजकारण हे अचूक हेरून अगदी सुरत ते कोकण किनारपट्टीवरचे संपूर्ण प्रदेश सुरक्षित ठेवण्याचे काम या एका वीराने केलं. असा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहे. येत्या काहीच वर्षात म्हणजे अगदी 2 वर्षात हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुर्तास या चित्रपटाचे शूटिंग कोठे होत आहे हे अजून कळलेले नाही, परंतु हे सुद्धा लगेच कळेल. आणि हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर यापुढच्या अनेक घडामोडी आम्ही तुम्हाला सांगतच राहू. तोपर्यंत सबस्क्राईब करा मराठी चस्काला.